महाराष्ट्र राज्यात 1 जुलैपासून करण्यात येणाऱ्या 33 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम चंद्रपूर जिल्हा येथून करण्यात आला असून महाराष्ट्र राज्यामध्ये वृक्षारोपण हे 13% वाढविण्यासाठी हे महावृक्षारोपण अभियान राबविले जात आहे. सर्व्हेनुसार महाराष्ट्रात केवळ 20% हिरवण नोंदविण्यात आली आहे. हे वृक्ष आच्छादन 13% वाढविण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात वन विभागाच्या वतीने आणि विविध शासकीय निमशासकीय स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ह्या योजना राबविल्या जात असतात. दरम्यान यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य समोर ठेवून या मोहिमेचा प्रारंभ 1 जुलैपासून सुरू आहे. या योजनेत वन विभागाच्या विविध उपक्रमांमधून 18.75 कोटी वृक्ष लागवड करण्यात येईल अशी माहिती वन विभागाचे वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी मटा या वृत्तपत्रांना दिली आहे. या वृक्षारोपण मोहिमेला 1 जुलैपासून सुरुवात झाली असून ही मोहीम 30 सप्टेंबर या कालावधीत पूर्ण होईल आणि हा धडक उपक्रम राबविला जात आहे. परंतु वृक्षारोपणाची वस्तुस्थिती कायम आहे. याबाबतची संपूर्ण माहिती वन विभागाने संकेतस्थळावर 2016 पासून उपलब्ध केली आहे. यावर्षी कोणत्या जागेवर किती खड्डे खणले गेले, मागील वर्षी किती झाडे जगली याची सर्व माहिती या वन विभागाच्या संकेतस्थळावर टाकलेली आहे. तसेच महाराष्ट्रात किती जागी वृक्षारोपण झाले आहे त्यांची पण छायाचित्रे टाकलेली आहेत. एवढंच नाही तर 1 जुलैपासून होणाऱ्या या उपक्रमाची दर दिवशीची माहिती पण सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजे म्हणून संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परंतु एवढा मोठा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील खेड्यातील तसेच शहरी विभाग येथे राबविला जात आहे. यामागे पर्यावरण संवर्धनासाठी व नैसर्गिक वातावरण निर्माण कार्याला महत्व दिले जात आहे. परंतु अशा सार्वजनिक तसेच निमशासकीय कार्यक्रमाची माजरी येथे नियोजनकर्त्यांनी माजरी येथील कोणत्याही पत्रकारांना किंवा लोकप्रतिनिधींना निमंत्रण न देता तसेच बहुतांश लोकांना हा कशाचा कार्यक्रम आहे हे माहिती नसताना हा कार्यक्रम संपूर्ण झाल्याचे वृत्त दिले आहे. दरम्यान या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष देवरावजी भोगडे घुगुस, खंड विकास अधिकारी तुपे साहेब, माजरी ग्रामपंचायत उपसरपंच तसेच प्रभारी अधिकारी शर्मिला आमटे, प्रवीण आमटे, जिल्हा परिषद सभापती सौ जीवतोडे मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष हॅन्सन राव, श्री बरसागडे साहेब, जिल्हा परिषद शाळा माजरी येथील मुख्याध्यापक कुत्तर मारे सर व तसेच ग्रामपंचायत सदस्य मारुती पंधरे, कर्मवीर विद्यालयाचे पर्यवेक्षक गौरकर सर, शेंडे सर, तसेच पाऊस सुरू असूनही माजरी येथील कर्मवीर विद्यालयाचे व जिल्हा परिषद शालेय विद्यार्थी तसेच इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. परंतु या सर्व कार्यक्रमात पत्रकारांना साधे निमंत्रण सुद्धा नव्हते हे विशेष. याचे कारण काय असावे हे अजूनही स्पष्ट समजू शकले नाही. महावॉईस साठी अनिल इंगोले, माजरी वस्ती.